जालना येथे 10वीच्या विद्यार्थ्याचं अपहरण करून 4 कोटीची मागणी करण्यात आली होती. याबाबत घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी नाकाबंदी करत अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुटका केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून ते उर्वरित आरोपींचा शोध घेत आहेत. जालनामध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं अपहरण करून अज्ञातानं 4 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. स्वयं गादिया असं अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सध्या 10वीच्या परीक्षा सुरू आहेत. स्वय हा स्वतःच्या कारमध्ये कारचालकासह परीक्षा सेंटर असलेल्या शाळेत परीक्षेसाठी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर कारमधून त्याचं अपहरण करण्यात आलं आहे. परीक्षेची वेळ संपूनही स्वय घरी न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी कारचालकाला फोन करून विचारणा केली असता अपहरण करताना 4 कोटी आणून द्या, मुलाला घेऊन जा असं म्हटल्याचं कारचालकाने सांगितल्यानंतर अपहरण झालेल्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनी तातडीनं तालुका जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी तपासाचं चक्र वेगाने फिरवत सर्वत्र नाकाबंदी केली. या नाकाबंदी दरम्यान अंबड तालुक्यातील शहापूर येथे स्वयंच्याच कारचालकाने त्याचं अपहरण केल्याचं समोर आलं आहे. यामुळे पोलिसांनी अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुटका करत कारचालकाला ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. आज 2:30 जालना तालुका पोलीस स्टेशन को असा माहिती मिळाला आहे की स्वयं करके एक 15 साल की लड़का पोटार इंटरनॅशनल स्कूल के सामने से किडनॅप हुआ है. तो जैसे इन्फॉर्मेशन मिला है तब हम इमिडिएटली नाकाबंदी लगाए थे पूर्ण जिले पे और उसका शोध लेना चालू था. और वैसे 3 घंटे में हमने उसको आइडेंटिफाई किया है और जो गाड़ी में उनको लेके जा रहे थे वो भी आइडेंटिफाई किया है. और आरोपी का अभी शोध लेना चालू है, इन्वेस्टिगेशन हमारा चालू है. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.